शून्य प्रहरातला शून्य प्रहराचं बिझनेस चालू होता आणि मला वाटतं 12-13 नंबर असेल. शशी थरूर बोलत होते. सुदैवानं मी एका BSNL च्या विषयासंदर्भात माझा झिरो लागत नाही म्हणून अश्विनींना भेटायला आलो. तर मी ट्रेझरी बेंचच्या बाजूला अश्विनींच्या बरोबर बसलो होतो. इकडे सुखदेव मांडविया बसलेले होते, मनसुख मांडविया, दोन मंत्री होते. आणि मग त्यांच्याकडे बघत असल्यामुळे मला पटकन व्हिजिटर गॅलरी दिसत होती. पूर्ण व्हिजिटर गॅलरीमधनं एका प्रेक्षकांच्या गॅलरीमधून एका मुलानं तरुणांनी उडी मारण्याचा प्रयत्न केला. पहिला तो हँग राहत, तो लटकला त्या बारला, लटकत राहिल्यानंतर खाली उडी मारली त्यांनी, मग दुसऱ्यांनी पण उडी मारली. ती दोघांनी उडी मारल्यानंतर तो पहिला जो होता तो डायरेक्ट बेंचवर, ह्या बेंचवर तो माकडबुड्यासारखा पुढे यायला लागला. दरम्यान सगळे खासदार उठल्याबरोबर तो मध्ये पॅसेजमध्ये आला. पॅसेजमध्ये आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा बूट काढला, एक काढला, मग दुसराही काढला. तोपर्यंत सगळे जाताना असं विचार करतात, तिथं जवळ येईपर्यंत दोन्ही बूट त्याच्या हातात होत्या, तो कुठे पळू अशी त्याची अवस्था आली. पकडला गेला. पकडल्यानंतर त्याला सगळ्यांनी धरल्याबरोबर त्यांनी काय केलं कल्पना नाही, मग त्यातून गॅस यायला लागला आणि पिवळ्या रंगाचा गॅस सुरू असा आणि आला संबंध असा. तोपर्यंत मागच्याने पण तेच केलं, त्यांनी गॅस सोडला आणि मग त्या गॅसमधून जरा डोळ्याला आणि नाकाला झिंझणी यायला लागल्या थोड्याशा. हाऊस ॲडजन झालं आणि मग त्याला पकडून त्यांच्या हवाली केलं.